आणि तो म्हणता पण आम्ही न्हिदले न्हिदले म्हणून ह्यो 2 वर्सां न्हिदलो. तू आमदार तुझं डे वन सून तू अख्खे अख्खे काँग्रेस पार्टी गोयची घेऊन तू नाचतलो मरे कोल बंद म्हणून. आता की न्हिदलो आम्ही आमच्या कौन्सिलरांनी इश्यू रेज केल्या उपरांत तुका याद येली. ट्रान्सपोर्टेशन आम्ही हाडलो मुरगांवान, तुवें हाडलो मरे. हे तर 15 वर्सां तर आम्ही आमचो आमदार असताना केल्ला, तू बंब मारपाचो. तुवें हे कित्याक हाडले परत जे प्रमाणे सांगला पळय. म्हाका दिसता ह्या आमदाराक फटींगपणा शिवाय काय विषय ना. ह्यो दीस बरे हे जे काम मुरगांवची घरां लोकांचे आमचे लोकल जे घर बांधतात ते आपले प्रमाणे म्युनिसिपालिटीन ते आपले हेतून करून ते घरां बांधता. चल ह्यो प्रत्येक घरां एका ह्यो घरांचेर हे जे सगळे कमिशन कॉन्ट्रॅक्टर हे आपूण दिवपाक जाय का. रेवे हाडटा रे वाडटा रेवेचेर कमिशन सगळेचेर कमिशन चल्ला हेजे चल्ला की बाबा. कमिशन तू कमिशन आमदार जाल्लो आहा, तू स्वताची इमेज बिल्डर करता, भारतीय जनता पार्टीची इमेज बिल्डर करता हे लक्षात दवर. आणि आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आम्ही अजून पार्टी बच्चे आम्ही त्याच पार्टी ना. सो आम्ही इतले सांगता की तू पार्टीचे नाव तू पिड्यार करनाका, आमची पार्टीचे नाव पिड्यार जाता. खरी एमएलए म्युनिसिपल कौन्सिलची मिटींग घेतल्या, तेथून आमचं 5 नंबराचं कौन्सिलर दामू नायक यांनी विषय मांडलो. आज खरंच बाबा पोल्युशन जाता आणि पोवपाक गेलं त्याला 2 नंबर 2 नंबर 5 नंबर आणि 6 नंबर दीस वॉर्ड आर मोस्टली इफेक्टेड. आज तुम्ही आम्ही प्रॅक्टिकली आम्ही गेले त्यांना सांगले आम्ही एका चेअरमॅनाक जाल्यार तुम्ही ते सगळे आमकां मेकॅनिक ऑन या पिक्चर सगळे सारखे दाखयता चलता. आम्ही सांगले तुमकां आमच्या वांगडा या, आम्ही तुमकां दाखयता प्रॅक्टिकली कितें उरलो दादा. हे करपाक लागून कितें आम्ही म्युनिसिपालिटीन आमचो मुद्दो मांडपाक शकना, आम्ही पोल्युशन जाता आमच्या लेवलार आम्ही हायलायट करपाक शकना. दुसरे म्हटल्यार त्यांनी सांगून दिवपाचे की बाबा हे जे कितल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी कॉन्फिडन्सान घेतला, जो कार्गो मुवमेंट फ्रॉम 9 नंबरांतल्यान वयतालो तो 1 नंबरांतल्यान कितल्या कार्यकर्त्यांक सांगला त्यांनी. आणि ज्यामुळे जे आता दिसाक 500-600 गाडये धावता त्या रोडा वयल्यान आणि ते रोडात त्याका लागून आणि चढ पोल्युशन वाढला हे त्याका कळना. हे कोणाक सांगलेलं त्यांनी? त्यांनी म्हणता आम्ही आमकां कितें सांगू नाका म्हणून. हे पहिली त्यांनी सांगपाचे त्याच्या कार्यकर्त्यांक विचारपाचे त्यांनी. आणि सडेकरांक फोटींग मारता न्हू पोल्युशन पोल्युशन जाता म्हणून हे त्यांनी कितल्या कार्यकर्त्यांक सांगलेले की बाबा 9 नंबराचो ट्रान्सपोर्ट आहा तो 1 नंबरान आपूण हे करता तुमकां लागून म्हणून. ते कितें एडवांटेज आहा सडा लागून? सड्याक कितें एडवांटेज आहा? भितर वास्कोकार फ्री जाले, भितर वास्को पोल्युशन जाताले ते सड्याक पोल्युशन हाडले हेका कारणीभूत कोण आहा? दुसरे म्हटले सांगपाचे म्हटल्या त्यांनी आता आम्ही आमच्या भितर उलयले. आम्ही चायेक गेला, चाय पिवपाक गेला काय हॉटेल ते चाय पिवपाक वचपाक. हांव सांगता तो फोटो मारपाक गेल्लो म्हणून तो आम्ही चायेक गेला, तो खाली फोटोग्राफी केला आणि येयला भायर. जे आम्ही करून येला तेच त्यांनी भायर केला. इतलेच की आम्ही त्यांच्या भायर दिल्ली आमची मातशी धाव सारखी जावंक ना म्हणून आम्ही भायर दिवंक ना. आम्ही हे कारण मेन आहा त्याचे फ्रस्ट्रेट जाल्लो आणि हे सगळे कितें करा आणि कितें नका अशें जाता अशें जाल्लें आहा तेका. 25 वर्स तूं रावता बायणा कितें हांवें दोन जेन्ना हो आमदार जेन्ना काँग्रेसीन आसलो इलेक्शना पयलीं ते बीन सगळे फुर्सां कडेन देवळांनी मस्जिदांनी प्रोमीस केल्लें की आमी काँग्रेस सोडून खंयचे पार्टीक जिकोन येतकूच काँग्रेस सोडून खंयचे पार्टीक वचपा नाय. हो जिकोन येयन 6 म्हयन्यान काँग्रेस सोडून बीजेपीन येयलो. 6 म्हयन्यान ही तेजी पयली फोट देवा कडेन तेणे पयली फोट देवा कडेन मारली. मागीर दुसरी म्हणल्यार तेणे तो काँग्रेसीन आसलो तेन्ना तो एमएलए नासलो. तेन्ना तो एमएलए इलेक्शना पयली सगळ्या लोकांक म्हणटालो आपूण कोल बंद करता, पोल्युशन बंद करता, पोल्युशन कोल ट्रान्सपोर्टूय बंद करता, सगळें बंद करून पडटालो. हे पिडीन कितें चलता तें हे पोल्युशन जाता तें. पूण जेन्ना तो आसलो हे आसलो तो लोकांकडे वतालो हे सगळें आपूण कोल बंद करता आपल्या निवडून हाडाय. मागीर तो निवडून येयलो, निवडून येतकच तेणें एक बायट दिली रोखडीच बायणा बीचीर की आपूण कितें करतलो तो. तुम्ही ऐकला न्ही जेव्हा तो एमएलए झाला 2 महिन्यात त्याने बायणा बीचीर बायट दिली ही दिली
पण ते हे हुया 2 वर्ष झाले आता जातो आता बीजेपीने येलो 6 महिन्यात 2 वर्ष झाले कम्प्लीट झाले का कोल बॉन केला ना कोल बॉन केला त्याचे तो निवडून येलो आजला आमदार उडवलो निवडून येलो बॉन केला ना कोल केला बॉन केला पोल्युशन काय हे केलं ना कंट्रोल धरून केला ना पण ही त्याची दुसरी फोट लोकांक मारली हेजे तो निवडून येलो दुसरी फोट लोकांक मारली तिसरी म्हणल्यार तो पयलो नेक्स्ट 2 दिसान एमएलए किती वाईट दिसलं खबर ना त्याने एक मिडियाने प्रेस दिली प्रेस दिले की 8 कौन्सिलर आपल्या वांगडा येऊपाचे कोलाचे डिस्कशन करू सोबत ते येणार जर आपण समजा ते बेस्ट टाइमपास म्हणून त्यांना लोकांचे पडंग ना जेव्हा आमकां कळे त्यांना बाकीच्या सांगले अरे अशे आमकां भियाय ना प्रत्येकांक कळे सो आम्ही डिसाइड आमकां लोकांचे पडला म्हणून आम्ही एमपी चेअरमॅनची ऑफिशियली अपॉइंटमेंट घेतलो आणि त्याच्या कडे गेले त्याच्या कडे किती किती डिस्कशन झाला आता कुणाली बाईन तुमकां ऑलरेडी सांगलेलं पण हेजेर एमएलए जेव्हा आपली प्रेस नेक्स्ट बाईट दिली तर तो सांगता आम्ही थंय चा पिवपाक गेले अरे बाबा एमपीए चेअरमॅन जिथं आयएएस ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफिसर तो प्रायर अपॉइंटमेंट कोणाक एंट्री दिना तो तुका दिसता तो आमकां फक्त चा पिवपाकच एंट्री दितलो म्हणून तुका सांगता एटलिस्ट तू तुझे एमएलए पदाचो व्हॅल्यू धरून फुटींग उलोवपाचे बंद कर सेकेंडली आता ट्रान्सपोर्टचे वास्कोच्यान तो हांगा हे कर वास्कोच्यान ताणे सडार ट्रान्सपोर्ट केले खंयचो एमएलए जिखून येले आपले कॉन्स्टिट्युशन पयली चित्ता पण हो फर्स्ट एमएलए जेणे वास्कोचे जे नाका जाली घाण काढले आधी मुरगावन धाडली हितून त्याचं किती एजेंडा तो आमकां खबर ना बेटर तुम्ही त्याला विचारा किती एजेंडा प्लस अरे तू आता करशीच पडली तुका कसलं प्रेशर येईल तुका करशीच पडली बऱ्या अंडरस्टँड जाता पण जेव्हा माझ्याकडे कलेक्टरची ऑर्डर हा 2012 साऊथ कलेक्टरने ऑर्डर काढलेली विथ टाईम रिस्ट्रिक्शन किती असले सकाळी 7 ते 8:15 बंद असे सेकंड 12:45 to 14 hours बंद असे 17 to 20 hours बंद असे जेव्हा तू जर ही ट्रान्सपोर्टेन ते कसल्या प्रेशरान केली बरोबर आपण हे किती फॉलो करू ना तुझे आता जेव्हा आम्ही त्यांना जेव्हा आमचे हे पॉइंट्स त्याने अश्युरन्स आमकां दिले की आपण हे सगळे काम करतलो त्यांना आम्ही त्यांना सांगले किती जेव्हा आम्ही सगळी म्युन्सिपल काउन्सिलर्स जे असा पण त्यांना तुमचा जो प्लांट कसो काम करता हे कळपा खातीर आम्ही सगळी जणां तुमकां एक विजीट दितली जेणेकरून आमकां फुल भोवन तो प्लांट कसो ऑपरेट जाता हे आमच्या सगळ्या काउन्सिलरांक तसेच चेअरपर्सनांक तसेच ऑल द स्टेक होल्डर्सांक कळचे आणि आमच्या जनरल पब्लिकांक भायर कळचे म्हणून आम्ही एक मेमोरेंडम आता घालपाचीच असा आम्ही फुल काउन्सिलर्स प्लस चेअरपर्सन आणि ऑल द स्टेक होल्डर्स आम्ही चेअरमॅनांक हे सुद्धा सांगला की आमकां जे JSW अडानी जे त्यांच्या सकयल काम करतात कंपनीज त्या सगळ्यांच्या चेअरमॅनांक हाडून आमकां एक जॉईंट मिटींग सगळ्यां बरोबर घेऊपाची असा आणि एक जॉईंट इन्स्पेक्शन पोर्टा भितर करचे असा सो हे सगळे करता असताना आम्ही जे ऑलरेडी मांडलेले जे विचार असतात ते आम्ही तुमकां सांगलेले असा आम्ही खूपशे गजाली असतात ते डिस्कस केलेले बट देन आमच्याकडे त्या दिसा इनफॉर्मल असल्या कारणान आमच्याकडे ताचो तुमकां मिनिट्स मिळवूंक शकना पण फॉर्मली आम्ही हे सगळे इम्प्लिमेंट करतले आणि आम्ही विथ अ मेमोरेंडम आम्ही नेक्स्ट मिटींग चेअरमॅनाकडे ठरयतली मुरगाव वाठारात राहणारे सगळे काउन्सिलर्स आज हंगासर जमा झाले असा लास्ट टाईम आम्ही चेअरमॅनाकडे मिळाली हेजे 3 दीस पहिली त्यांना चेअरमॅनाकडे मिळून आम्ही थोडे किती पॉईंट्स आम्ही डिस्कस केलेले त्याच्या उपरांत समतोच मागीर आमदाराची मिटींग झाली चेअरमॅना बरोबर म्हणटकूत आमदारान थोडेशे एलिगेशन्स घातला आमच्याकडे आमचेर त्याचे क्लॅरिफिकेशन दिवपा खातीर आम्ही हंगासर आज जमलेली असा फर्स्ट सांगपाक म्हटल्यार त्या दिसाक आम्ही प्रेसाक इन्वॉल्व करूंक नासलेले कित्याक की तो एक अनऑफिशियल मीट आसलेली विथ द चेअरमॅन कळ्ळें न्ही कित्याक की आमकां थोडे कितें समजून घेवपाचे आसलेले कशें चल्लां आनी कितें चल्लां वेव्हार एमपीए भितर कोर्टा भितर म्हणटकूत आम्ही जस्ट क्लॅरिफिकेशन घेवपा खातीर चेअरमॅनाक मिळवली कित्याक की आमकां फुडलो आमचो प्लॅन ऑफ एक्शन कितें आसतलो हे समजून घेवपाचे आसलेले सो त्याच्या खातीर आम्ही सगळीं जाणां थंयसर गेल्लेली आता जेन्ना आम्ही ती चेअरमॅनाकडे उलयली त्यांना आम्ही खुबशे पॉइंट्स आमकां चेअरमॅनान
समजून दिवपाचो प्रयत्न केलो, पण आम्ही टोटली सॅटिस्फाईड नाशिल्ली. म्हणतकूत आम्ही त्यांना सांगले किदे, आमचे जे पॉइंट्स असा ते तुम्ही घेयात आणि ताचेर तुम्ही किदे तरी काम करात. म्हणतकूत आम्ही जो आम्ही जे चेअरमॅनाकडे मांडलेले जे प्रश्न असलेले तेथूतले प्रश्न म्हटल्यावर फर्स्ट म्हटलं आम्ही ट्रान्सपोर्टेशनाबद्दल उलयलेली. ट्रान्सपोर्टेशन आमच्या जो वास्को भागांतल्यान वयतालो तो आता मुरगावाच्या वाठारांतल्यान सुरू झालो असा, आमकां सगळ्यांक खबर असा. म्हणटकूत तो ट्रान्सपोर्टेशना खातीर आमकां खुबशे डिले जाता, म्हणजे आमचे वेहिकल खंय तरी रेस्ट्रिक्ट जातात, आमच्या लोकांक खूब प्रॉब्लम जाता. ऑफिसाक वसणारे लोक असतात, स्कुलाक वसणारी भुरगीं असतात, हांकां सगळ्यांक खंय तरी हेजो खूब प्रभाव तेंचेर पडटा. म्हणटकूत आमचो फर्स्ट पॉइंट आसलेलो तो ट्रान्सपोर्टेशनाचेर आसलेलो. आनी ट्रान्सपोर्टेशनाचे जे टायमिंग्स आसात ते रेगुलरायज ना, कळ्ळें न्ही. तांच्यांनी फूल स्विंग खंयच्याय टायमार ते आपले वेहिकल्स भायर काडटा आनी खंयच्याय टायमार तांकां जाय तशें ते काम करतात. तशें जावचें न्हू म्हणून आमी चेअरमॅनाकडे मागले की जे ट्रान्सपोर्टेशन आसा ते तुमी रिस्ट्रिक्ट करा, तांकां प्रॉपर टायमिंग्स दवरा आनी 10-10 मिनिट्साच्या गॅपान एक एक गाडी सोडात, जेणे करून डिस्टर्ब करू नका.